मुरबाड तालुक्यातील डांगुर्ले गावातील घटना। मुलाच्या दुचाकी अपघातामध्ये निधन झाल्याने वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने झाले निधन। मुरबाड जवळील राष्ट्रीय महामार्ग येथील सारिका हॉटेलजवळ दिनांक 10/8/2018 या दिवशी झालेल्या भीषण अपघातात डांगुर्ले गावातील मोतीराम कृष्ण आरड हे जागीच मृत्यू पावले होते। त्यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच त्यांचे वडील कृष्णा दाजी हारड यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे देखील निधन झाले। या शेतकरी कुटुंबाला या दोन्ही व्यक्तींच्या जाण्याने फार मोठे दुःख झाले असून या कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे। सदर अपघाताच्या प्रकरणात मुरबाड पोलिसांनी कडक कारवाई केली असून या अपघातासंदर्भातील गुन्हेगार मुरबाड तालुक्यातील भुवन येथील रहिवासी शृंगार बांगरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याला पोलिसांनी अटक केली आहे। वडिलांच्या जाण्याने संतप्त डांगुर्ले गावातील रहिवाशांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्याची मागणी पोलिसांकडे केली। एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींच्या निधनाने संपूर्ण डांगुर्ले गावावर शोककळा पसरली। डांगुर्ले गावचे आमचे बंधू श्री मोतीराम कृष्ण हरड यांचे 2 दिवसापूर्वी म्हणजे दिनांक 10/8/2018 रोजी मुरबाड येथील सारिका हॉटेलजवळ अपघाती निधन झाले होते। त्यांच्या निधनाची बातमी कळते त्यांचे वडील श्री कृष्णादाजी हरड यांचे आज दिनांक 12/8/2018 रोजी मुलाचा दुःख हे अनावर होऊन आज हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे देखील निधन झालेले आहे आणि हे निधन त्यांना भविष्यामध्ये त्यांच्या कुटुंबावर इतके संकट ओढवले आहे की आता त्यांच्या याच्यामध्ये उदरनिर्वाह साधण्यासाठी कोणीच शिल्लक राहिलेलं नाही। एक आई आहे, पत्नी आहे आणि यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। ही उपासमारीची वेळ कुठेतरी आर्थिक सहाय्य किंवा पोलिसांनी जे आरोपी आहेत त्यांना पकडून खबर 24 तास ब्युरो रिपोर्ट मुरबाड हरेश।